स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यावरील चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडा सावरकरांच्या भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून लवकरच या सिनेमाचं शूटिंग सुरू होत आहे. लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार या ठिकाणी चित्रपट शूट केला जाणार आहे. महेश मांजरेकर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर चित्रपट घेऊन येत आहेत. त्यांच्या महत्वाच्या चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडाची वर्णी लागली आहे. रणदीप हुडानं बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. सरबजीतच्या सिनेमातही तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. त्यानंतर आता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारतोय. या सिनेमाचं शूटिंग जून 2022 पासून सुरू होत आहे. सावरकरांचा जीवनपट उलगडण्याबरोबरच चित्रपटातून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवरही प्रकाश टाकला जाणार आहे. याबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले की आम्ही ज्या कथांकडे दुर्लक्ष केलं होतं ते सांगण्याची हीच योग्य वेळ आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक उत्कंठावर्धक सिनेमॅटिक कथन असेल जे आपल्याला आपल्या इतिहासाची उजळणी करण्यास भाग पाडेल. तर या सिनेमाबद्दल बोलताना रणदीप हुडा म्हणाला की सावरकर हे असे नायक आहेत ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती आणि त्यांची भूमिका करण्याचा सन्मान मला मिळतोय. त्यामुळेच आता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका कशी साकारतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.